औरंगाबाद शहराचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याबाबतचं विधेयक आज राज्य विधानसभेत मंजूर करण्यात आलं त्याबरोबरच उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला नवी मुंबई इथं उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं था नाव लोकनेते दिबा पाटील असं देण्याचा प्रस्तावही आज मंजूर करण्यात आला हे तीनही प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं महाराष्ट्राचा विकास तसंच राज्य समृद्ध करण्याचं त्याबरोबरच सर्वसामान्यांचे अश्रू पुषण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला अभिवचन दिलं आह सध्या वैचारिक दिवाळखोरीतून आमच्यावर टीका केली जात आहे मात्र आम्ही आपल्या कामानं त्यांना उत्तर देऊ असं मुख्यमंत्री म्हणाल सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीचं वाटप करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं राज्यातले गुन्हे कमी झाले असून पीडितांच्या मदतीसाठी एकशे नव्वद नंबरची हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अंमली पदार्थविरोधात कारवाई करत गेल्या दोन महिन्यात सहा हजार चारशे पंचेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसंच अपघातांचं वाढतं प्रमाण असून त्यावर आळा घालण्यासाठी आयटीएमसी प्रणाली बसवण्याची कार्यवाही सुरू असून त्यामुळे अपघात कमी होतील असं मुख्यमंत्री म्हणाले येत्या अडीच वर्षात मुंबईतील सर्व रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न कायमचा सुटेल असं मुख्यमंत्री म्हणाले चारशे आणि सहाशे किलोमीटरचे रस्त्याचं टेंडर टेंडर सुरू आहे आणि जवळपास त्याला पाच हजार कोटी रुपयाची तरतूद मुंबई महापालिकेने केलेली आहे आणि चारशे तेवीस किलोमीटरचे रस्ते मार्चमध्ये त्याचा टेंडर निघेल म्हणजे पुढच्या दोन अडीच वर्षांमध्ये मुंबईमध्ये एकही रस्ता डांबराचा राहणार नाही आणि आज मी स्पेशली वर्षातही चलना परत सांगितलं आता की वर्षात बोला आणि त्यांचे कुठले रस्तेपूर्वी सगळे डागडुजी करून टाका आणि तुमचे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे घ्या राज्यात पंच्याहत्तर हजार नोकर भरती लवकरच केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पोलिसांना निवासस्थाने देण्यासाठी खाजगी विकासक आणि म्हाडा अशा सर्वांना अतिरिक्त चटई क्षेत्र देऊन ते काम पूर्ण करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी लवादाकडे पाठपुरावा करून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळवू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं सध्या साठ टीएमसी पाण्याचं नियोजन करून काम सुरू आहे राज्य सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यात काही उणीवा राहिल्या आहेत त्या दूर करू मात्र काम थांबवलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली मुंबईतल्या एकतीस कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण झालं असून त्याची विकास नियमावली तयार केली जात आहे ते काम पूर्ण झाल्यावर एसआरएऐवजी कोळीवाड्यांचा विकास स्वतंत्रपणे केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधी सूचनेवर दिली एसआरआय पुनर्विकास करताना भाडं न देणाऱ्या विकासकावर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबईतल्या सर्व आमदारांची बैठक घेऊन एसआरएबाबतचे प्रश्न सोडवले जातील असं म्हणाले राज्याच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व संरक्षित आणि असंरक्षित राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण तसंच संवर्धन करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांची योजना आखून ते काम करण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना स्पष्ट केलं राज्यात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही या उत्तरावर आदिवासी विकास कुमार गावेद मंत्री डॉक्टर विजयकुमार गावेत आजही कायम राहिल्याने विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक झाले होते उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या यावरच्या याचिकेत आरोग्य विभागाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असंच नमूद केल्याचं मंत्री म्हणाले बालमृत्यूची कारणं वेगळी असून कुपोषण नसल्याचं गावित म्हणाले आदिवासी विकास मंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत त्यांच्यावर चुकीचं उत्तर आदित्य ठाकरे यांनी अनेक उपप्रश्न विचारून मंत्र्यांना घर्याचा प्रयत्न केला काल मंत्री उत्तर देऊ न शकल्यानं हा प्रश्न राखून ठेवला होता आदित्य ठाकरे यांनी काढलेले उद्गार अयोग्य असल्याची हरकत सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली त्यावर विरोधक आक्रमक झाल्यानं सभागृहात गदारोळ झाला त्यांचे शब्द तपासून काढून टाकले जातील असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं मंत्र्यांचं अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील उत्तर असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला देशभरात कुपोषणाची समस्या कायम असून बहुतांश बालकांचा मृत्यू कुपोषणामुळे होतात अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली ही समस्या सोडवण्यासाठी मेळघाटात विशेष बैठक घेतली जाईल असं म्हणाले आदिवासी माता आणि बालक यांच्यासाठी असलेल्या नवसंजीवनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन विधानसभा सदस्य आणि सचिव यांची समिती स्थापन केली जाईल ही समिती या योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करेल अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहाला दिली एक दिवस बळीराजासोबत अभियान राज्यात राबवण्यात येत असून त्यात कृषी महसूल आणि ग्रामविकास विभाग एकत्रितपणे सहभागी होतील अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसंच समस्या समजून घेणं आणि आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करणं हा या अभियानाचा उद्देश आहे तीन महिन्याच्या या अभियानानंतर त्याचा अहवाल तयार केला जाईल असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं